पंचांचा इशारा, ग्रीन सिग्नल, गेम इज ऑनचा येतोय. राहुल आणि आदित्य मैदानाच्या आतमध्ये या जोडीने अर्थातच कालच्या दिवसामध्ये कालच्या रजनीमध्ये टाळ्यांचा गजर आपण पाहतोय, कारण आगमन संघ आणि आगमनचा अर्धागाव अर्थातच उपलब्ध आहे चेअर करायला. ए टीम सुद्धा क्वालिफाय झाली, ती सुद्धा मैदानाच्या बाहेरून चेअर अप करणार आहे. जाव्या मैदानाच्या आतमध्ये मेगा सेमीफिनाले श्री इलेव्हन ऑर्गनाइज आपण पाहतोय. श्री चषकाचा पहिला मुकाबला, बिग फाईट, बिग बॅडल, पॅराडाईज बॉईसर बनाम जय जोगंदेव वाघवंशी. पहिल्या चेंडू वरती दिशा दाखवली, निशांत रनआउटची संधी, डायरेक्ट हिट असतात, कुठेतरी बॅकअप पहा, बॅकअप पहा, याला म्हणतात अर्थातच प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. जसाच रेहानने बॉलिंग माल सोडला तिथून आपण बॅकअप पाहिला, जो खेळाडू अर्थातच ऑफसाईडला होता त्याने मात्र बॅकअप दिले. इथे मात्र आपण पाहिलं थोडस आखूड टप्प्याचा चेंडू नक्कीच होता. दोन धावा आले, ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो, त्या ऑक्सिजनचा वापर आपण पाहिलाय. चार षटकांचा सामना असताना मेगा सेमीफिनाले आपण पाहतोय. हलक्या त्याने स्टेअर करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅकअप पास, संदीप तिथे मागे बॅकअपसाठी आला होता त्याच्यानंतर. आणि हे मात्र नक्कीच आपल्याला मेहनतीतून येतं, प्रॅक्टिसमधून येतं. इथे मात्र ऑफ्टिकच्या जास्त बाहेर, प्लेड स्विंग मिसर झाला, परंतु वाईडचा इशारा आहे, वाईडचा इशारा आहे, कारण जास्त चेंडू टर्न झालाय. इथे मात्र चांगली लाईन लेंथ, मागच्या चेंडूवरती थोडीशी लाईन खराब होती, आता मात्र लेफ्ट हँडर बॅटरला ऍक्च्युअल गुड लेंथ वरती चेंडू पिचिंग झाला आणि त्याच्यानंतर बाहेरच्या दिशेने वळताना आपल्याला दिसला. डावफलक जबर पोहोचते शारी आकड्यावर. राहुल आणि आदेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, मेगा सेमीफिनाले. अजून एक ऑफ कटर, प्लेड स्विंग अँड मिस, अजून एक चांगला ऑफ कटर चेंडू. धावफलकाचा विचार केला, धावफलका आपण पाहतोय शारी आकड्यावरती आहे. यावेळेस आखो टप्प्याचा चेंडू अगदी सरळ दिशेने, पुन्हा एकदा आपण बॅकअप पाहिला, दोन दोन खेळाडू एका चेंडूच्या मागे होते. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावन पोहोचतोय चार या आकड्यावरती. घेऊया छोटासा ब्रेक, देऊया अर्थातच डिस्क जॉकीला संधी या डीजे. डीजे मास्टर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अर्थातच पालघर बॉक्स क्रिकेटचा बाहुबली मिस्टर जब्बीर खान. पहिल्या चेंडू वरती जब्बीरच्या विरुद्ध आक्रमण, हल्ला, अटॅक, येतोय चौकार या डीजे. आदेशला जर आपण संधी दिली हात ओपन करण्याची, लेफ्ट हँडेड बॅटर स्क्वेअर कटचा नजाकत वाला स्ट्रोक सिलेक्शन. इथे मात्र दुसरा, पहिला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन है, व्हाट अ शॉट, येतोय बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. धन्यवाद डीजे मास्टर. आदेश मैदानाच्या आतमध्ये काहीतरी वेगळे आदेश देताना दिसतोय. बॅक टू बॅक दोन चौकार, धावफलक 12 वरती आहे. टीम हडल नंतर मात्र जबीर कोणता चेंडू हाताळेल. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू, निशांत इथे आहे, बॅकअप आहे.
दुसरा संघर्ष मुरुबे संघ कर्णधार जर असतील तर आपण यायचे आयोजकांशी संपर्क साधायचे, ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत. विकेटचं पतन आपण पाहिलं. राहुल आपण पाहतो बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज आपण त्रिशालला पाहतोय. यावेळेस सलक्या हाताने स्टेअर केलंय. धावांचा विचार केला, 14 धावा धाव फलकावरती आहेत. टायमर आपला ऑन आहे. 14 धावा धावफलकावरती शेवटचा अंतिम चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये अजूनही जबीर खानचा षटकाचा पाहतोय. दुसरे षटक आहे. पहिल्या दोन चेंडूवरती दोन चौकारानंतर कमबॅक केलंय जबीरने आणि हे मात्र अनुभव आहे. समोर मात्र युवा सळसळत रक्त तृषाल आहे. उलटा चेंडू, या चेंडूला मात्र कन्वर्ट करायचं होतं, कन्वर्ट झालं नाहीये. सेमीफिनाले वन आपण आस्वाद घेतोय. वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आजच्या दुसऱ्या रजनीमध्ये. प्रत्येक क्षणचित्र तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 7.5 सरासरीने 15 धावा धावफलकावरती आहेत एका गडीच्या मोबदल्यावरती. घेऊया छोटीशी विच्छेदनादी, जाऊया डीजे मास्टरकडे. या डीजे थँक्यू डीजे मास्टर. चला सुरुवात करायची. बादल प्लीज थोडस स्पीडअप करायचं. ऑलरेडी वेळेचा विचार केला, 3:11 अवधी झालाय. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र ऑफ्टीच्या जास्त बाहेर. पंच दंडित करणार आहेत. वाईडचा इशारा, अंपायरना मजबूर केला एक्सरसाइज करण्यासाठी. इथे माझं ड्राईव्ह केले खेळाडू रेहान तिथे आहे. इथे मात्र अयु उपलब्ध आहे. अर्थातच सगळ्यात कमी वयाचा खेळाडू म्हणावा लागेल अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये. अयुला आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून. जेव्हापासून पदार्पण त्याने अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये केलंय. इथे मात्र निशांत, निशांत ने एक चांगला स्टॉप केलाय. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 18 या आकड्यावरती आहे. इथे मात्र संदीप साठी टायमचा गजर होऊन जाऊ द्या. वॉड स्टॉप, वॉड स्टॉप आपण पाहतोय. अप्रतिम स्टॉप, चांगला फटका परंतु त्यापेक्षा चांगलं डिफ्लेक्शन. संदीपला थोडस वाईडिश ठेवलं होतं परंतु त्यानंतर आपण पाहिलं येणारे 3 चेंडू शिल्लक. धावफलक 19 आकड्यावरती आहे. चला माफ करा, 4 चेंडू झालेत, 4 चेंडू झालेत सर. इथे माझा ड्राईव्ह केलंय, रनआउटची संधी आहे परंतु डॉट चेंडू येणार आहे. इथे मात्र चांगला चेंडू आहे. धावांचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 20 या आकड्यावरती षटकाच्या समाप्तीनंतर. धावांचा विचार केला, धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 ही आकड्यावरती शेवटचं अंतिम षटक. आणि अर्थातच कालचा अनालिसिस केला जय जोगंदे आगमन सी संघाचा, तर अर्थातच प्रत्येक शेवटच्या षटकामध्ये त्यांनी 3 ते 4 चौकार मारले आहेत. वायबीसीसी वेऊर विरुद्ध
आदित्यला 3 चौकार शेवटच्या षटकामध्ये ठोकले. क्वार्टर फायनलमध्ये नवली विरुद्ध हर्षलच्या विरुद्ध 4 चौकार ठोकले होते. तर या सामन्यामध्ये सुद्धा तेच चित्र दिसेल का, त्याच्यासाठी निशांत गोलंदाजी मार्कवरती आणि फलंदाजी मार्कवरती एका बाजूला आदेश आणि दुसऱ्या बाजूला तृषाली जोडी आहे. शेवटचं अंतिम षटक चला निशांत स्पीडअप करायचं प्लीज. पाहतोय गोलंदाजी मार्कवरती निशांत विरुद्ध फलंदाजी मार्कवरती आदेश. पहिल्या चेंडूवरतीच अयू तिथी आहे. एका दाव्याने समाधानी व्हावं लागेल. इथे मात्र फील्ड सेटअप मध्ये थोडंसं परिवर्तन आपण पाहतोय. इथे मात्र वाईट चेंडू आहे. धावांचा विचार केला धाव फलक आपण पाहतोय 22 या आकड्यावरती आहे. इथे मात्र खेळाडू तैनात आहे. सना नेक्स्ट मॅच टॉससाठी कर्णधार यायचे. जय जोगंदे वाघवन वामिका स्टार ए आणि जयनमन उनबाट. दुसरा सेमीफिनालचा अर्थात सामना असणार आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू होणार आहे फरार. धावा मिळतील पूर्ण 4 4 4 आणि 4 महत्वपूर्ण धावा आहेत. सत्तावीस धावा धाव फलकावरती 27. चला स्पीडअप करायचं प्लीज. धावांचा विचार करा धावफलक आपण पाहतोय 27 या आकड्यावरती आहे. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहेत. धावांचा विचार करा धावफलक आपण पाहतोय 28 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू कर्णधार यायचे. जय जोगंदे वाघवन वामिका स्टार ए आणि जयनमन उनबाट. इथे मात्र अर्थातच अयूने कम बॅक केलंय. धावांचा विचार केला धाव फलक आपण पाहिलं 19 पाठलाग करायचे. चला कर्णधार जय जोगंदे वाघवन वामिका स्टार आणि त्याच्यासोबत जयनमन उनबाट टॉससाठी यायचा मेगा सेमीफायनल सोबत निर्णय आणि बॉल चॉईससाठी सुद्धा रेडी राहायचे. शेख
नाणेफेक गीता कौल आपण पाहतो सचिनजी दीक्षित साहेबांच्या माध्यमातून मेगा सेमी फिनाले टू. एका बाजूला जय जोगंदे वाघवान वामिका स्टार ए, तर दुसऱ्या बाजूला बॉल चॉईस साठी पण यायचं प्लीज. आपण दुसऱ्या बाजूला आपण जयवर्मन मुंबाट पाहतोय. बॉल चॉईस साठी सुद्धा लगेच जायचंय प्लीज. दोन्ही संघांना विनंती आहे. एकोणीसचा पाठलाग करायचा आहे जब्बीर खान आणि त्याच्यासोबतच आपण पाहिलं निलेश मिश्रा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती अनुजला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती स्काय ऑफ कटर हाताला, कौतुक करावं लागेल अनुजचं. कालच्या दिवसामध्ये सुद्धा एक्स्ट्रा गोलंदाजी झाली परंतु धावा त्याने रोखल्या. तब्बल 7 वाईड आणि त्या षटकामध्ये केवळ त्यानंतर 3 धावा बॅटीने दिल्या. इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न होता. एका धाव्याने समाधानी व्हावं लागेल. धावफलक आपण पाहतोय 2 या आकड्यावरती आहे. 2 ऑन द स्कोर कार्ड टॅली. ते मात्र फटका चांगला आहे. सरळ दिशेने खेळाडू तैनात आहे ऑन साईडला. 19 पाठलाग करायचा धावफलक आपल्याला सांगतोय. 2 डॉट चेंडूवाले. अनुजचं कौतुक करावं लागणार आहे. एक युवा सितारा आहे जब्बीर खान सारखे, अर्थातच अनुभवी फलंदाजाला बॅक टू बॅक आपण पाहिलं डॉट चेंडू हात आलेत. इथे मात्र चांगला चेंडू होता असं म्हणायला हरकत नाही. अगदी लेग स्टंपला फ्लाइंग किस करत निघून गेला. संपर्क झाला नाही परंतु फ्लाइंग किस करत चेंडू निघून जातोय. वाइड प्लस 1 एक के साथ एक फ्री. 4 धावा धावफलकावरती आहेत. 19 पाठलाग करायचंय. पॅराडाईज बोईसर बनाम आपण पाहतोय. जय जोगंदेव वाघवन सी. इथे मात्र सिंगल होते परिपूर्ण. इथे मात्र हा सुद्धा बॅटीला संपर्क झालाय का त्याच्यासाठी वाट पाहावी लागेल. पंच लेग बाईचा इशारा दर्शवत आहेत म्हणजे चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाहीये. अनुजचं कौतुक करावं लागणार आहे. तब्बल आणि तब्बल केवळ 6 धावा खर्च केला. ते सुद्धा जब्बीर खान आणि निलेश मोश्रा सारख्या मोठ्या अर्थातच पेअर समोर कौतुक करावं लागणार आहे. एक युवा सितारा आहे. जय जोगंदेव आगमन मध्ये सुद्धा या संघाने केले. विचार केला जय जोगंदेव सी संघाचा. चला विचार केला जय जोगंदेव आगमन सी संघ. मात्र विचार केला तर अर्थातच अजूनपर्यंत 4 मोठ्या स्पर्धा खेळल्या आहेत आणि त्या 4 मोठ्या स्पर्धांमध्ये 3 मध्ये मात्र नक्कीच क्वालिफाईंग राऊंडमध्ये ते पोहोचले होते. तर अर्थातच संघ चांगल्या लयमध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. मोठ्या मोठ्या संघांना अर्थातच त्यांनी पराभूत केलंय अजूनपर्यंत. यावेळेस मनगडाचा वापर. चेंडू होणार आहे फरार. धावा मिळतील पूर्ण 4 4 4 आणि 4. थँक यू डीजे मास्टर. स्वतःला झोकून जरी दिलं तरी अर्थातच त्याला व्यवस्थित दिशेमध्ये झोकणं गरजेचं आहे. चेंडू निघून गेल्यानंतर प्रयास झाला अर्थातच त्या प्रयत्नाला थोडस गती द्यावी लागणार आहे. इथे मात्र बघा जब्बीर खान कॉपी बुक स्टाईल क्रिकेटचा बाहुबली म्हटलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन वरती पहा बाहेरचा चेंडू क्लासिकल ऑफ ड्राईव्ह जब्बीर खान कॉपी बुक स्टाईल मध्ये.
थँक यू डीजे मास्टर. इथे मात्र पहा चांगला स्टॉप, इथे मात्र जेवढा चांगला फटका तेवढे चांगले. आकाशच्या माध्यमातून अर्थातच चेंडूला जमिनीवरती ठेवण्यात आले. समीकरणाचा विचार केला, येणाऱ्या 15 मध्ये अजूनही बनवायचे आहेत 15. इथे मात्र रिष्टा वापर एकदा परिपूर्ण होतीये. निलेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये संयम दाखवते, कारण दोघांना माहिती आहे इथे मात्र आपण सामना जिंकला तर डायरेक्ट टिकतो फिनाले, आपण मेगा फिनाले मध्ये पोहोचणार आहेत आणि त्याच्यासाठी प्रेझेन्स ऑफ माइंडचा सुद्धा वापर करावा लागणार आहे. इथे मात्र आपण पाहिलं डॉट चेंडू येतोय. रनआउटची संधी आणि निलेश मिश्रा बॅक टू दी पवेलियन. हा विकेट मात्र टर्निंग पॉइंट ठरेल का? यस डीजे मास्टर. थँक यू डीजे मास्टर. आता मात्र समीकरण आहे, येणाऱ्या 13 मध्ये करायचे आहेत 14 धावा. चला माफ करा, ओव्हर झाली आहे. बारा चेंडू 14 ची गरज, 7 सहस्रेने धावा करायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती राहुल, खराब चेंडू आहे आणि असे चेंडू जर तुम्ही जबीर खानला दिले तर अर्थातच प्रहार हल्ला अटॅक लाजमी आहे. थँक यू डीजे मास्टर. आता मात्र येणाऱ्या 11 मध्ये करायचे 10 धावा. इथे मात्र एका धाव्याने समाधानी व्हावं लागेल. धाव फलक जबन पोहोचतोय, अर्थातच VC आकड्यावर 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये धाव फलकाचा विचार केला, धाव फलक आपण पाहतोय VC आकड्यावरती आहे. पॅडल स्वीप, गुड नॉट एक, चौका देक. यस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. अर्थातच आपण डीजेचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. अप्रतिम संगीत, धावांचा विचार केला, 24 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 5 ची गरज आहे. धावांचा विचार केला, धाव फलक 25 या आकड्यावरती आहे. इथे मात्र डॉट चेंडू
समीकरणाचा विचार केला येणार आहे. सहा मध्ये करायचे तीन, सहा मध्ये करायचे तीन धावा. चारची गरज आहे, चारची गरज आहे. करेक्शन आपण पाहतोय, चारची गरज आहे. विकेटचा विचार केला, विकेट आपण पाहतोय. एक गडी बाद झाला केवळ, आणि जर विचार केला अर्थातच जय जोगंदे आगमन सी संघाचा, तर दोन गडी बाद झाल्यात. जय जोगंदे आगमन सी संघाचे दोन गडी बाद झाले होते. पॅराडाईज बोईसर संघ आपला एक गडी बाद झालाय. इथे मात्र निशांत संपर्क, लेग बाईचा इशारा, अर्थातच संपर्क शेंडू आणि फळीचा झाला नाही, पायाचा झालाय. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. कोणता संघ असेल जो अर्थातच श्रीचषक 2024 मध्ये मेगा फिनाले मध्ये क्वालिफाय होईल. जबीर मात्र मैदानाच्या आतमध्ये संयम संयम आणि संयम दाखवतोय. इथे मात्र अजून एक लेग बायचा इशारा आहे. धावा येणं गरजेचं आहे. कोणत्या फॉर्म मध्ये येतात त्याला महत्व नाही. निशांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आपण स्माईल पाहतोय, त्याला माहिती अजून. एक चौकार नक्की त्याच्या फळीतून आलाय. आणि विजयावरती पॅराडाईज बोईसर संघ, एक धावेची गरज आहे. पहिला संघ ठरेल का जो मेगा फिनाले मध्ये क्वालिफाय होईल? तर यस, पॅराडाईज बोईसर इन टू द मेगा फिनाले. यस डीजे मास्टर.